नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी. तिकडे पालघर मधल्या जवाहर मधील धारणहट्टी इथल्या दोन अल्पवयीन मुलींची 500 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या एका मेंढपाळानं या दोन्ही मुलींची खरेदी केल्याची माहिती असून 8 वर्षीय मोठी मुलगी ही त्या मेंढपाळाकडे गेल्या 3 वर्षांपासून तर दुसरी 6 वर्षीय मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे बालमजुरी करत होती. श्रमजीवी संघटनेनं पुढाकार घेतल्यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाविरोधात जवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या दोघींपैकी मोठ्या मुलीचा शोध लागला असून 6 वर्षीय मुलीचा पोलिसांकडून अद्यापही शोध सुरू आहे. तर या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जवाहर पोलिसांकडून देण्यात आली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते, काय सविस्तर अपडेट? नक्कीच, धरणहट्टी येथील ही जवाहर मधील जे धरणहट्टी गाव आहे या गावातील ही धक्कादायक अशी घटना आहे. एकूणच आपण बघायला गेलं तर अहमदनगर येथील एका मेंढपाळाने या दोन मुलींची खरेदी जी आहे ती केली होती. घरकाम असेल किंवा मेंढ्यांसाठी गुराखे म्हणून असेल, तसेच इतर कामं जी आहेत ती या मुलींकडून केली जात होती. त्यासाठी तब्बल 3 वर्षापासून मनीषा भोये या मुलीला तो राबवत होता, तर दुसरी मुलगी जी आहे काळू भोये तिला मागील 1 वर्षापासून राबवत होता. यासाठी केवळ 500 रुपये भोये कुटुंबियांना देण्यात आले होते. त्यानंतर श्रमजीवी संघटना आक्रमक झाल्यानंतर या संदर्भात मेंढपाळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जव्हार पोलीस ठाण्यात आपण बघितलं तर कलम 3.1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या जव्हार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, तर तपासानंतर पुढील कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र जव्हार मोखाडा किंवा विक्रमगड हा भाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे किंवा येथील दुर्गम भागात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असते आणि त्याचा फायदा घेत या मेंढपाळाने या मुलींची खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आलेला. एकूणच वेट भिगारी असेल किंवा इतर कलम जी आहेत ती वाढवून या मेंढपाळाला अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता श्रमजीवी संघटनेकडून करण्यात येत आहे. बर राहुल, मात्र या मुलींच्या आई वडिलांचं या प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे आणि पोलिसांकडून नेमकी काय अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे? नक्कीच, मुलींच्या आई वडिलांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की मागील वर्षी या मेंढपाळाकडून असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या मुली ज्या आहेत त्या घरकामासाठी द्या, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी तब्बल 12,000 रुपये वर्षाकाठी आणि एक मेंढी असं देण्याचं ठरलं होतं. मात्र प्रत्यक्षात तशी कुठलीही पूर्तता जी आहे ती या मेंढपाळाकडून करण्यात आलेली नाहीये आणि प्रत्यक्षात या कुटुंबियाला अवघ्या 2 मुलींसाठी 500 रुपये देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार वाढल्याचं समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात आपण बघितलं तर यामध्ये बालमजुरी असेल किंवा मग वेट भिगारी सारखे अनेक प्रश्न जे आहेत. माफ करा, थोडं थांबवते. आपल्यासोबत शिवसेनेच्या नीलम गोरे ताई जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. अतिशय धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय. या मुलींची खरेदी केली आहे एका मेंढपाळानं आणि बालमजुरी त्या करत होत्या त्यांच्याकडे. मुळामध्ये हा मेंढपाळ म्हणजे मेंढपाळ आहे का एखाद्या ट्रॅफिकिंग म्हणजे मुलांच्या व्यापार करणाऱ्यांमधला दलाल किंवा असे हातामध्ये धरलेले एजंट असतात तसं व्यक्ती आहे हे तपासायला हवं. दुसरं म्हणजे आज गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची बातमी झाली आहे. पण बऱ्याच वेळेला बघतो आपण की गुन्हे दाखल होतात त्याच्यानंतर चार्जशीट होणं, चार्जशीटहून गुन्हा कोर्टात उभा राहणं आणि संबंधित जे कोणी सूत्रधार असतील त्यांना शिक्षा होणं याचा अहवाल कधीतरी 6 महिने वर्षांनी आलेला दिसतो. परंतु मला असं वाटतं की पालघरच्या एसपींनी आणि नगरच्या एसपींनी मिळून दोन्हीचं पाठपुरावा ते करतील आणि ते करून अशा प्रकारच्या अजून काही घटना झाल्यात का आणि अशी विक्री आई वडील करतायत याचा अर्थ एक स्पष्ट होतोय की पालघरमध्ये किंवा ज्या आदिवासी भागामध्ये जो रोजगार मिळायला पाहिजे लोकांना तो पुरेसा नसावा, त्याच्यामुळे लोक असमर्थन होऊन किंवा मजबूर होऊन अशा गोष्टी करत असावेत ही एक खूप काळजीदायक गोष्ट आहे. जवळजवळ तिसरी चौथी घटना आहे. नुकतीच इगतपुरीतली मुलांच्या विक्रीची घटना समोर आली होती, त्यानंतर आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि आता ही परत अजून एक घटना समोर येते. याच्या पूर्वी पालघरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सुद्धा प्रश्न आलेले होते आणि बलात्काराची घटना समोर आणली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं देखील समोर आलं होतं. तर या घटनेची तुम्ही दखल घेतली, चांगलं आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते आणि दोन्ही एसपींशी बोलून या प्रकरणाच्या मध्ये योग्य ती कारवाई होईल असं मी स्वतः पाहिन.
बर नीलमताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. पालघर मधली ही अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. जवार मधील धारणहट्टी इथल्या दोन अल्पवयीन मुलींची 500 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अहमदनगरच्या एका मेंढपाळानं या दोन्ही मुलींची खरेदी केल्याची माहिती असून 8 वर्षीय मुलगी ही त्या मेंढपाळाकडे गेल्या 3 वर्षांपासून बालमजुरी करत होती आणि दुसरी 6 वर्षीय मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे बालमजुरी करत होती. तर श्रमजीवी संघटनेनं पुढाकार घेतला आणि त्यानंतर या मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. जव्हारमधून ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे, या दोन मुलींना मुलींची विक्री करण्यात आली आहे, आपली प्रतिक्रिया. या मुलींची विक्री जी केली ही अतिशय निंदनीय आणि चिडणारी गोष्ट आहे. खरं तर ही विक्री कशाच्या माध्यमातून झाली, कोणी केली, कशासाठी केली, आणि जर सावकारी पेशातून हे कर्ज घेतलेलं असेल आणि या माध्यमातून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अशा पद्धतीने हा व्यवहार केला गेला असेल मुलींचा, तर हे निश्चितच अतिशय भयानक गोष्ट आहे. याच्यामध्ये वेठबिगारी करत असताना किंवा अशा पद्धतीचा व्यवहार करत असताना यामध्ये कोणी व्यक्ती आहे का, एक व्यक्ती आहे का, ही साखळी आहे, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल झालेला आहे. एका मुलीची त्यामधून सुटका देखील झालेली आहे. पण अशा घटना घडूच नाही. खरं तर आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सातत्याने आदिवासी भागांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून मोहीम राबवतो. महिला विभागाकडून देखील, बाल विभागाकडून देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जातं. पण यामध्ये खरं तर आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा असलेला अभाव आणि आर्थिक विवंचना यामुळे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या घटना घडत असतील असं मला वाटते. पण तरी सुद्धा जनजागृती करणं फार महत्वाचं आहे. पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी देखील तत्पर राहणं फार गरजेचं आहे. पोलीस यंत्रणेने तातडीने, त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून या सगळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीची जनजागृती करावी आणि या गाव असेल किंवा पाडा असेल, वाड्या किंवा वस्त्या असतील, या सगळ्यांमध्ये ही जनजागृती करत असताना निश्चितपणाने त्या भागामध्ये काय चाललंय किंवा कोणती यंत्रणा आहे इकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. यासाठी आम्ही सातत्याने कलेक्टर असतील किंवा सीओ असतील यांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. बर रुपालीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर यावर अधिक बोलण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विवेक साहेब, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आपल्याच जिल्ह्यात अशी धक्कादायक घटना घडलेली आहे, या मुलींची खरेदी करण्यात आली आहे. नमस्कार. आपल्या जव्हारमध्ये आता जे घटना समोर आलेली आहे की केवळ 12,000 रुपयासाठी, ते सुद्धा कबूल केले, प्रत्यक्षात दिले नाहीत, त्या दोन मुलींना, ज्यात एक कोवळी 6 वर्षाची मुलगी देखील आहे जी अजून बेपत्ता आहे, अशी घटना समोर आलेली आहे. जे नगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ घेऊन गेले होते आणि मेंढ्या जाळण्याचं काम या मुलींना दिलं जात होतं. ही घटना पहिली नाही आहे, हे मला सांगू द्या आधीच, की नाशिकमध्ये अशा पद्धतीची 22 मुलं आढळून आलेली आहेत आणि एक मुलगी तर 10 वर्षाची, तिच्या मानेवर जखमा होत्या, गळा आवळल्याच्या खुणा होत्या, शरीरावर डाग होते, चटके होते, जखमा होत्या, त्या अवस्थेमध्ये, मृतप्राय अवस्थेमध्ये घरासमोर टाकली होती आणि ती मरण पावली. त्यानंतर ही घटना आली. यानंतर मोखाड्याला देखील 2 मुलांची घटना असे गुन्हा दाखल झालेला आहे. भिवंडीला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ही सर्व नगरला मुलं जात होती. माझं म्हणणं असं आहे की जनजागृती वगैरेचा प्रश्न इथे नाही आहे, इथे भीषण दारिद्र्याचा प्रश्न आहे. की स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा इतकं भीषण दारिद्र्य, म्हणजे ज्याचं वर्णन मला करता येत नाही. राहायला घर नाही, घराखालची जागा नाही, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, काही नसलेली अशी कुटुंब आहेत ज्यात त्या गौरी आगिवले या 10 वर्षाच्या मुलीला मृत्यू पावल्यानंतर अग्नी देण्याकरता घराचे वासे, जे काही झोपडीचे वासे होते, ते जाळून तिला अग्नी द्यावा लागला. ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की देशाच्या एकूण यंत्रणेनी, व्यवस्थेनी आणि समाजाने सुद्धा फेरविचार करण्याची गरज आहे की आम्ही जागृतीने काय करणार आहोत. कारण जागृती नुसती केली तर काय, कोणाची जागृती करणार आपण? प्रश्न असा आहे की ही परिस्थिती बदलणार की नाही. आम्ही त्यांना राहायला घर देणार आहोत का नाही? आम्ही त्यांना हाताला काम देणार आहोत का नाही? रोजगार हमीची कामं निघत नाहीत
आणि त्यामुळे मग भीषण दारिद्र्याच्या शिकारपोटी आपलं मूल आपण जर पासून सगळ्यांना सांभाळू शकत नसू तर मग दुसऱ्याकडे नाईलाजाने त्या मुलांना द्यावं लागतं. ही परिस्थिती असेल तर ही परिस्थिती या 75 वर्षानंतर आपल्याकडे समोर आलेली आहे आणि ही अतिशय भीषण आहे. याची खरं म्हणजे लाज वाटते मला, एक समाज म्हणून देखील लाज वाटते मला की या सरकार किती काय वाट बघणार, स्वातंत्र्याची 100 वर्षांची वाट बघायची का की ज्यामुळे यांची परिस्थिती बदलणार आहे. अजून रेशनिंग कार्ड नाही, रेशनिंगचं धान्य यांना मिळत नाही, किती भीषण दारिद्र्याचा सामना. परिस्थिती ही अतिशयच भीषण आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर पालघरमधली ही धक्कादायक घटना, मुलींची खरेदी केलेल्या विरोधात आता सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 500 रुपयांना या दोन अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आली होती. त्या मेंढपाळाला आता